गणित विषयामध्ये तीन अंकी संख्यांची ओळख म्हणजे तीन अंकी संख्या नेमक्या कशा तयार होतात हे पाहणार नीट लक्ष द्यायचे. आता पहा काही आकृत्या मी या ठिकाणी काढणार आहे. गोल त्रिकोण चौकोन. आता पहा मी याच्यात काय लिहिते वाचा बरं. श श श द द द ए ए ए. तुम्हाला माहिती आहे ए म्हणजे एकक, द म्हणजे घटक, श म्हणजे शतक. वा, आता मला सांगणार आहात तुम्ही श चे गोल किती आहेत. चार. श दशक चे त्रिकोण किती आहेत. तीन. लिहूया आणि एकक चे चौकोन तीन. वाचा बरं संख्या. चारशे. हे अगदी सहज सोप्प तुम्ही सांगितलं. आता आपण पाहूया म्हणजे काय. जेवढे श आहे तेवढे अंक आपण इथे लिहिले, जेवढे द चे त्रिकोण आहेत तेवढे अंक लिहिले आणि ए चे जेवढे चौकोन आहेत तेवढे अंक लिहिले, मिळून तीन अंकी संख्या तयार झाली. पुढे पाहूया. सांगा शतक किती आहेत. चार. लक्ष द्यायचं आहे प्रत्येकानं म्हणजे मग तुम्हाला अडचण येणार. आणि दशक सांगा मला किती. दोन. दशक बरोबर आहे का रे. नाही. मग काय पाहिजे. दशक किती आहेत. शून्य. शून्य बर. शून्य आणि एकक किती आहे. का बरं शून्य आहे तिथे दशक. दशकाचं काही लिहिलंच नाही. द दिसते का कुठं. आपण डोकं लावायचंच नाही. मग जे आहे त्यावरून आपल्याला संख्या लिहायची. पण तुम्ही चुकलात की नाही. इथं द म्हणला तुम्ही. दोन आहेत बरोबर आहे का. लिहिणार लक्षात आलं नाही. मग आता काय करायचं. आपला डावा हात हा आहे की नाही. डाव्या बाजूला जेवढं स्थान दिले की नाही संख्येचं. इकडे की कोणतं स्थान आहे. म्हणजे शतक. मग शतक स्थान जर डाव्या बाजूला शेवटचं असेल तर आपल्याला इकडे येणाऱ्या संख्या किती असल्या पाहिजेत. तीन. अंकीच असल्या पाहिजेत. कधी. जेव्हा डाव्या बाजूला शेवटचं स्थान श असणार. ज्यावेळेस ह असेल त्यावेळेस आपली शेवटचा अंक इथून सुरुवात होणार आहे. हजार पासूनच स्थान असणार आहे. स्थान डाव्या बाजूला पाहायचं आहे. काय पाहायचं. आता तुम्ही इथे मला शून्य सांगितलं नाही. डायरेक्ट दोन सांगितलं. कशा चुका होऊ शकतात पहा. श म्हणजे शतक. याच्यावर लक्षात आले संख्या किती अंकी असली पाहिजे. तीन अंकी. मग जर तुम्ही चार श लिहिलं आणि दोन द लिहिलं तर ही किती अंकी संख्या होईल. इकडे तर श आहे. तीन अंकी संख्या पाहिजे बरोबर आहे. मग हे लक्षात घ्यायचं. अरे इथे द दिलंच नाही म्हणजे शून्य दशक आहे. हा झाला दोन. एकक आहे की नाही. दशक दिलाय नाही दिला म्हणून हा दशक आहे शून्य. आणि शतक किती मोजले आपण. चार मोजले बरोबर आहे. आता परत पाहूया. वाचा बर. आता सांगा मला. आधी तुम्ही सांगणार आहात संख्या किती अंकी असणार आहे. कशावरून कळालं. शेवटी श. मग सांगा शतक किती आहे. शाबाश. दशक किती आहे. शाबाश. एक दोन तीन. एकक किती आहे. शून्य. लिहावं लागेल की नाही लिहावं लागेल. कशामुळे लिहावं लागेल. कारण शेवटी शतक म्हणजे तीन अंक आलेच पाहिजेत. आता आपण शेवटचं पाहूया. सांग डाव्या साईडला शेवटी कशाचा गोल आहे. दशकाचा आहे. म्हणजे संख्या किती अंकी असणार आहे. दशक सांगा किती असणार आहेत. मग तीन असणार आहेत. आणि एकक किती असणार आहे. म्हणजे संख्या किती झाली. छान कळाले तुम्हाला. आता यावरून लक्षात घ्यायचं की या दिलेल्या आकृत्यांमध्ये तीन अंकी संख्या असेल, चार अंकी संख्या असेल किंवा दोन अंकी असेल हे कसं कळेल. तर डाव्या बाजूला अक्षरामध्ये या गोलामध्ये ज्या संख्येचं जेवढं स्थान दिलेलं असेल तितके अंक आपण लिहिणार आहोत. आणि त्याच्या पुढे जाऊन पुढे आपण काय तयार करणार आहोत. ह्या संख्या तयार करणार आहोत. मग त्या तीन अंकी असतील, चार अंकी असतील
पाच अंकी असतील, पुढे जाऊन तुम्हाला सात आठ अंकी असेल तेव्हा सुद्धा तुमच्या हे बिलकुल लक्षात येणार आहे. येणार आहे? मागे जाईल. संख्या, त्याच स्थान आणि ती कशी तयार होते हे आपण या अशा चित्राद्वारे समजून घेतलं आणि त्यावर तुम्ही आता स्वतः तयार करणार आहात उदाहरण. जर मला शतक अंकी संख्या तयार करायची असेल तर शेवटचा गोल इकडे शचा राहणार आहे. जर मला दोन अंकी संख्या तयार करायचा, शेवटचा गोल इकडे द राहणार आहे दशकचा. लक्षात येते ना? छान. म्हणजे या पद्धतीने तुम्ही तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी, तुम्हाला हव्या तितक्या संख्या तुम्ही तयार करू शकता आणि त्या संख्यांचा आनंद घेऊ शकता. तुमच्या आकृत्यांचा पण आनंद घेऊन त्या संख्या तयार करू शकता. करणार? हो. आजचं आपलं आव्हान तेच असणार आहे. छान. सगळ्यांनी